लाल मातीतली कुस्ती म्हणजे राष्ट्रवादीचे नेते हसन मुशीफ यांच्यावरील ईडी छाप्याचं प्रकरण गाजत असताना या प्रकरणात आरोप करणारे किरीट सोमय्या कोल्हापूर दौरा करणार आहेत आणि त्यांनी ट्विट करून या संदर्भातली माहिती दिली आहे. आई महालक्ष्मीचं दर्शन आशीर्वाद घेण्यासाठी पुढच्या आठवड्यात कोल्हापूरला जाणार असल्याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे. राष्ट्रवादीचे नेते हसन मुशीफांच्या घरावर ईडीनं धाड टाकली. तब्बल 14 तास मुशीफ कुटुंबियांची ईडीनं काल चौकशी केली. कागनमधल्या घरावर छापा टाकला आणि दिवसभर सर्वांची कुटुंबियांची चौकशी केली. ईडीच्या चौकशीला सहकार्य केल्याची माहिती नाविद मुशीफ यांनी दिली आहे. तर या कारखान्यांशी आपला काही एक संबंध नाही असा दावा मुशीफ यांनी केला. मुशीफांवर ईडीनं छापेमारी केली असली तरी मुशीफांपूर्वी अनिल परबांचा नंबर आहे असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिलाय. आणि एवढंच नव्हे तर मुशीफांनंतर असलम शेख यांनाही आता जावं लागणार आज जावं लागणार असल्याचं अमृत नोनी डी प्लस औषध घेतोय. तो गुडघे दुखायचे बंद होऊन पूर्णच चालू शकतो. शरीर असं फ्रेश वाटतं. व्यवस्थित पॉवर आल्यासारखं. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस. सदम सोमय्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्यामुळे फडणवीसांच्या दावोस दौऱ्यात बदल होण्याची शक्यता आहे. 14 ते 21 जानेवारी दरम्यान फडणवीसांचा हा दावोस दौरा आहे आणि त्याच दरम्यान 19 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत येतात. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची ही तेव्हा बैठक आहे. तेव्हा 21 जानेवारीऐवजी फडणवीस 19 तारखेलाच मुंबईत परत येणार असल्याचं समजतं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मेट्रोची पाहणी करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते मेट्रोचं लोकार्पण होणार आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस आज दुपारी 3 वाजता अंधेरी भागात मेट्रो मार्गिकेची पाहणी करतील. मेट्रो हा फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. गिरगावात शिवसैनिकांनी तेजस ठाकरेंची पोस्टर्स लावली आहेत. आजची शांतता उद्याचं वादळ नाव लक्षात ठेवा तेजस उद्धव साहेब ठाकरे अशा आशयाचे हे बॅनर लावलेत. शिवसैनिकांना तेजस ठाकरे यांच्या राजकारणातल्या सक्रियतेची असलेली प्रतीक्षा या बॅनरमधून दिसतीये. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्याच बंदुकीतून ही गोळी सुटल्याचं समोर आलंय. बॅलिस्टिक तज्ञांच्या अहवालातून ही बाब उघड झाली आहे. गेल्या वर्षी 13 सप्टेंबरला प्रभादेवी शिंदे आणि ठाकरे गटात राडा झाला होता. गणपती विसर्जनादरम्यान एकमेकांना डिवसल्याच्या रागातून त्या ठिकाणी हाणामारी झाली होती. मुख्यमंत्री किंवा मंत्री यांचा फाईलवरचा किंवा अर्जावरचा शेरा आता महत्वाचा ठरणार नाहीये. हा शेरा प्रशासनालाही बंधनकारक नसेल. मुख्यमंत्री किंवा मंत्री यांनी दिलेला शेरा नियमात बसतोय का हे प्रशासन आधी तपासणार आहे आणि त्यानंतरच त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानंच याबाबतचा आदेश जारी केला आहे. राज्य सरकारनं जाहीर केलेली मेगा नोकरभरती 15 ऑगस्ट आधी होणार असल्याचं कळतंय. राज्य सरकार 75,000 पदांसाठी भरती करणार आहे. ही भरती येत्या 15 ऑगस्ट आधी करण्याचा सरकारचा मानस असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नोकरभरतीसाठी राज्य सरकारनं TCS आणि IBPS या संस्थांची निवड केली आहे.